विचारला जातो उत्तर माझ्याकडून हरिभुजून कदाचित असेल. तर बघा, स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंची हत्या झाली असं काहींच म्हणणं आहे. म्हटलं काहींच म्हणजे कुणाचं? तू त्या वार्ताहरासारखाच बोलतो, समजते उमजते. त्याने काहींच म्हणलं ते वास्तव आहे, फेसबुक वगैरे वगैरे चौथ्या व्यक्ती. अरे म्हटलं त्यांची चौकशी झाली, सीबीआयची चौकशी झाली तर काही तथ्य नाही असं आढळून आलं. म्हणजे तो जो हॅकर आहे, त्या हॅकरने सांगितलं की हे मला माहिती आहे असं असं झालं आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंना ही माहिती होती. हॅकर आहे सांगितलेला, त्याच्या हॅकरवर विश्वास ठेवायचा आहे. त्याचा आमच्या पक्षाने सांगितलं हॅकर वगैरे बदमाश असतात, चोर असतात, त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे. ठेवायचा नाही, मग तो मधेच भंगाळी तो हॅकरच होता. त्याने तुमच्या आरोप केला, त्याने आरोप केला की नाथा भाऊचे संबंध कुणाशी? डायरेक्ट राऊतच्या बायकोशी होते का नाही? आता दाऊदची बायको कुठे आहे मला माहिती. मी गेलो असतो भेटायला की तू माझा बाबा घेतला. तो विषय वेगळा सोडा, गमतीचा विषय नाहीये. पण तो या माध्यमातून ज्या कालखंडामध्ये मीडिया अशा स्वरूपाच्या तथ्यहीन बातम्या 24 तास दाखवतो, मीडिया एक तर इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियाचा विषय 24 तास नाही महिनाभर दाखवतो की नाथा भाऊच्या दाऊदशी संबंध आहे. नाथाबाच्या दाऊदशी सोडा, त्याच्या बायको बरोबर बोलणं झालेलं आहे. त्यामुळे अशा काही बातम्या असतात की ज्याच्यामध्ये तथ्य नसतं, ते एखादा राजकीय जीवन बर्बाद करण्याचा अधिकार तुम्हाला का कोणी दिला असा माझा प्रश्न. की तुम्ही हे कोण आहे की समजते उमजते मध्ये बायको बरोबर संबंध आले? कुणी म्हणतो त्याने माझा लाच घेतली, कुणी म्हणतो त्याने जमिनीचा गैरव्यवहार केला. आणि महिनाभर तुम्ही तथ्य नसताना ज्यावेळेस चालतात, त्यावेळेस या ठिकाणी पत्रकारांचा विश्वास कमी होतो असं